स्वतःची ओळख पटलेली आहे, जाणीवपूर्वक दंगे करणाऱ्या दंगलखोरांना सोडणार नाही, असं वक्तव्य गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेलं आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर उदयसिंह पाटील उंडाळकर यांना भेटण्यासाठी आलेल्या गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना महाराष्ट्रातल्या अमरावती, नांदेड आणि मालेगाव परिसरात झालेली दंगल नियोजित नव्हती. पोलिसांच्या आतापर्यंत तपासात ही बाब समोर आलेली आहे. दंगलीचं वातावरण तयार झालं ते आंदोलनादरम्यान आलेली लोकांची प्रतिक्रिया होती. यावर विचारले असता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले की हा निष्कर्ष कोणी काढला माहीत नाही, मात्र दंगेखोरांची ओळख पटलेली आहे. जाणीवपूर्वक दंगे करणाऱ्या दंगलखोरांना आमचा विभाग सोडणार नाही. दंगल काबूत करण्यात अपयश आले असा आरोप चुकीचा असून वेळेत जादा कुमकेसह पोलीस अधिकारी घटनास्थळी 24 तास हजर होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलेली आहे. नाही, कुणी निष्कर्ष काढलाय मला माहित नाही. मी 2 दिवस झाले माझ्या मतदारसंघामध्ये आहे. मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उमेदवार आहे, त्यामुळे सध्या त्या निवडणुकीचा शेवटचं टप्पा आलेला असल्यामुळं मी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आहे. परंतु आमच्या पोलिसांनी दंगली ज्या राज्यामध्ये घडल्या त्या वेळीत नियंत्रणात आणण्याचं काम केलं. अतिरिक्त कुमक ज्या ज्या ठिकाणी लागली त्या त्या ठिकाणी शेजारच्या जिल्ह्यातली आपण अतिरिक्त कुमकसुद्धा पाठवलेली आहे आणि दंगेखोर जे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत. बहुतांशी दंगेखोरांना आयडेंटिफाय केलेलं आहे आणि एकही दंगेखोर जो कोणी जाणीवपूर्वक असं करत असेल त्याला आमचा विभाग सोडणार नाही. बिलकुल अपयश आलेलं नाही. जेव्हा ही बाब लक्षात आली, मी मगाशी सांगितलं तसं, शेजारच्या जिल्ह्यांमधला जवळच्या बाजूचा ॲडिशनल फोर्स ज्या ज्या ठिकाणी दंगा झाला तिथं डिप्लॉय लगेच आपण केला. वरिष्ठ अधिकारी 24/7 फील्डवरती होते आणि वेळेत दंगल नियंत्रणीत आणण्याचं काम आमच्या पोलीस दलाने केलेलं आहे. ह्या दंगेखोरांना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही, कठोर शासन केलं जाईल. जब भी किसी को ऐसी तकलीफ में देखा तो एक ही सवाल उठा, और डॉक्टर्स क्यों नहीं है? बच्चों की फेवरेट काव्या मैम का सपना डॉक्टर बनने का था, लेकिन उसके पिताजी उसे बाहर भेजने को तैयार नहीं थे. काव्या की सेफ्टी और सिक्योरिटी की चिंता उसके सपनों पर भारी पड़ गई. डॉक्टर बनने के ऐसे हजारों सपने हर साल अधूरे रह जाते हैं. यहाँ पर वर्ल्ड क्लास मेडिकल एजुकेशन मिलती है अफोर्डेबल फीस पर. यहाँ पर स्टूडेंट्स की सेफ्टी और सिक्योरिटी का खास ध्यान रखते हुए उन्हें काबिल डॉक्टर्स बनाया जाता है. डॉक्टर बनने का सपना देखें, सपना हम पूरा करेंगे. इन वॉरियर्स के साथ हम हर जंग जीतेंगे. अब कोई सपना अधूरा नहीं रहेगा.